हाय, वेलकम बैक टू अनदर एपिसोड. दिस इज शुभांग यर फ्रॉम क्वांटसार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजूया अबाउट फ्युचर कॉन्ट्रॅक्ट. तर आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये हे समजलं होतं की डेरिवेटिव्स काय असतं आणि पार्टिसिपेंट जे आहेत ते डेरिवेटिव काय एंटर करतात. तर टॉकिंग अबाउट दिस व्हिडिओ आपण हे समजूया की एक्झॅक्टली फ्युचर कॉन्ट्रॅक्ट असतं काय. तर पहिला समजूया की डेरिवेटिव्स तर आपण समजलं काय एंटर करतात ते सुद्धा आपण पाहिलं, पण किती टाईपचे डेरिवेटिव्ज असतात ते समजूया व्हेरी व्हेरी क्विकली. तर चार टाईप्सचे डेरिवेटिव कॉन्ट्रॅक्ट असतात: स्वॅप्स, फ्युचर्स, ऑप्शन्स अँड फॉरवर्ड. ऑप्शन्समध्ये फर्दर असतो एक कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन. तर आता पहिला थिओरिटिकल डेफिनेशन काय म्हणतो ते पाहूया. तर थिओरिटिकल डेफिनेशन काही असं आहे, तर ते पहिलं आपण रीड करूया आणि समजूया त्या डेफिनेशनला वन बाय वन इन अ सिम्पल टर्म्स. तर फ्युचर कॉन्ट्रॅक्ट्स आर लीगल ॲग्रीमेंट्स टू ट्रान्झॅक्ट अन ॲसेट विच ऑब्लिगेट्स पार्टीज विच इज हॅविंग अ प्रीडिटरमाइंड फ्युचर डेट अँड अ प्रीडिटरमाइंड फ्युचर प्राईस. तर आता समजूया ईच अँड एव्हरी लाईनला वन बाय वन. तर आता पहिली लाईन समजूया, विच इज लीगल ॲग्रीमेंट टू ट्रान्झॅक्ट अन ॲसेट. ठीक आहे, तर एक ॲग्रीमेंट बनतो आहे. कशाबद्दल ॲग्रीमेंट बनतो आहे? ॲसेटचा. तर ॲसेट काय असतं? आपलं अंडरलाईन जे शेअर्स असतात त्याचा एक ॲग्रीमेंट बनतो आहे, ज्याच्यात बाय किंवा सेलचा आपण ॲग्रीमेंट बनतो आहे. बेसिकली एक लीगल ॲग्रीमेंट बाय किंवा सेल करायचा एक स्टॉकचा बनतो आहे इथे इन फ्युचर कॉन्ट्रॅक्ट, ज्याच्यात आपल्यावरती एक ऑब्लिगेशन असतं. फ्युचर कॉन्ट्रॅक्ट ऑब्लिगेट्स द पार्टीज, म्हणजे की अगर आपण एक फ्युचर कॉन्ट्रॅक्टमध्ये एंट्री घेतली, नाउ लेट्स से की आपण लेट्स अज्यूम कोणताही स्टॉक आपण घेऊ शकतो, लेट्स से टाटा स्टील. तर लेट्स से आपण टाटा स्टीलचा फ्युचर कॉन्ट्रॅक्ट बाय केला, तर आपण एनफोर्स्ड आहोत. आपल्यावर एक आपण हे कहू शकतो एक लेमॅन स्टॉममध्ये की एक जबरदस्ती आहे आपल्यावर, की अगर आपण एक कॉन्ट्रॅक्ट एंटर करतो आहे तर आपल्याला त्या कॉन्ट्रॅक्टला ऑनर करावा लागेल. तर ऑनर टू टाईप्समध्ये करू शकतो. पहिला आपण जाऊन कॉन्ट्रॅक्ट स्क्वेअर ऑफ करू शकतो, म्हणजे बाय केलेला कॉन्ट्रॅक्ट आपण सेल करू शकतो मार्केटमध्ये. दुसरा की आपल्याला कॉन्ट्रॅक्ट एक्सरसाइज करावं लागणार. तर आयडिया ही आहे की बेसिकली आपण एक फ्युचर कॉन्ट्रॅक्टमध्ये एंट्री घेतो तर आपण त्याच्यातनं बॅकआउट नाही होऊ शकत. म्हणजे आता से फॉर एक्झाम्पल आपण लेट्स से ॲक्सिस बँकचा एक फ्युचर कॉन्ट्रॅक्ट बाय केला. ठीक आहे, 720 रुपीज काहीतरी प्राईस आहे. तर 720 आपण एक फ्युचर कॉन्ट्रॅक्ट बाय केला, तर लेट्स से आपल्याला जेव्हा एक्सपायरी डेट किंवा त्याच्या आधी अगर आपल्याला लॉस होतो आहे तर आपण तो कॉन्ट्रॅक्ट सोडून नाही देऊ शकत. आपल्याला त्या कॉन्ट्रॅक्टला इदर स्क्वेअर ऑफ किंवा आपल्याला एक्सरसाइज करावं लागणार. तर आता दोन पॉईंट समजले आपण, लीगल ॲग्रीमेंट आणि ऑब्लिगेट्स पार्टीज, म्हणजे आपल्यावर एन्फोर्समेंट आहे, आपल्याला ते कंपल्शन आहे, आपल्याला करावंच लागणार त्याला ऑनर कॉन्ट्रॅक्टला. नाव इम्पॉर्टंट पॉईंट इज प्रीडिटरमाइंड फ्युचर डेट. तर त्याला फ्युचर कॉन्ट्रॅक्ट बेसिकली का म्हणलं जातं? कारण जी डेट असते ती एक फ्युचर डेट असते, म्हणजे जी येणारी डेट आहे ते झालं नाही आहे अजून, एक फ्युचर डेटच्या हिशोबाने तो कॉन्ट्रॅक्ट बनला जातो. तर आता ती डेट डिसाईड कोण करतं? तर ती डेट बाय डिफॉल्ट असते एव्हरी लास्ट थर्सडे ऑफ द मंथ. आपला जो फ्युचर कॉन्ट्रॅक्ट असतो त्याची एक्सपायरी डेट असते, मग त्यानंतर एकही दिवस तो कॉन्ट्रॅक्ट व्हॅलिड नसणार. म्हणजे लेट्स से की आता 26th ऑगस्ट या पर्टिक्युलर मंथचा लास्ट थर्सडे आहे. ठीक आहे, तर 26th ऑगस्ट नंतर 27th ऑगस्टला सुद्धा आपला जो फ्युचर कॉन्ट्रॅक्ट आपण बनवतो आहे, तर बेसिकली जो फ्युचर कॉन्ट्रॅक्ट आहे तो व्हॅलिड नाही राहणार. त्यानंतर एकही दिवस तो फ्युचर कॉन्ट्रॅक्टची व्हॅलिडिटी नसणार. बेसिकली अगर आपण एक मेडिसिनचा एक्झाम्पल घेतो, तर मेडिसिन से फॉर एक्झाम्पल आज एक्सपायर झाली, तर उद्यापासून ती मेडिसिन आपण कन्झ्युमच नाही करू शकत, राईट? कारण बेसिकली ती एक्सपायर झाली आहे. त्याचप्रकारे फ्युचर कॉन्ट्रॅक्टला एक बेसिकली एक्सपायरेशन डेट असते, जी एव्हरी लास्ट थर्सडे ऑफ द मंथ असते. समजा आता लास्ट थर्सडे ऑफ द मंथ एक हॉलिडे असली जिथे मार्केट बंद असलं, तेव्हा काय होणार? सिम्पल, वन डे बिफोर द एक्सपायरी आपला एक्सपायरी असणार. म्हणजे थर्सडेला असते युजली, ती होणार वेडनसडेला. तर आता समजूया दुसरा पॉईंट जो आहे ती एबुसे या असेल. तर आता समजूया फोर्थ पॉईंट, विच वॉज प्रीडिटरमाइंड प्राईस. तर आता प्रीडिटरमाइंड प्राईस म्हणजे काय? प्रीडिटरमाइंड प्राईस म्हणजे की एक डे एक प्राईस जो आहे तो ऑलरेडी आपण फिक्स केला आहे, ऑलरेडी आपण डिसाईड केला आहे, त्या हिशोबाने आपला फ्युचरचा जे प्राईस असतं, बेसिकली फ्युचरचा PNL ते डिसाईड होणार. म्हणजे काय? तर आता आपण बिल्टअप टूलमध्ये आलो आहो क्वांट्सॲपमध्ये.
तर तिथे आपल्याला वेरियस सारे FNO स्क्रिप्टचा डेटा बघायला भेटणार की कोणत्या स्क्रिप्टमध्ये किती फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट जो आहे त्याचा सिम्बल प्राईस काय आहे, त्या इन्स्ट्रुमेंटची ओपन इंटरेस्ट किती आहे, प्राईस आजच्या दिवसात कसा चेंज झाला आहे आणि ओपन इंटरेस्ट कसा चेंज झाला आहे. तर आता हे एक्सपायरी डेट आहे ना, जसं आपण प्री डिटरमाइंड डेटच्या बारेमध्ये समजलेलो ना, तेच आहे एक्सपायरी डेट. बेसिकली एव्हरी लास्ट थर्सडे ऑफ द मंथ आपली एक्सपायरी डेट आहे. तर आता लेट्स से की 26th of August, म्हणजे आता 26th of August हे सारे फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट आहेत आणि हे त्यांचा प्राइजेस आहेत. नाव लेट्स से निफ्टी आहे, ठीक आहे, आता त्याचा प्राईस आहे 15,896, सो लेट्स से 15,900. तर आता निफ्टीचा हे करंट प्राईस आहे 15,896. तर आता आपण जर का फ्युचर कॉन्ट्रॅक्ट बाय केलं तर हा प्राईजवर आपण लॉक केला आहे, तर ह्याच्यावरती जेव्हा निफ्टी जाणार आपल्याला प्रॉफिट होईल, ह्याच्याखालती जेव्हा निफ्टी जाणार तेव्हा आपल्याला लॉस होईल. तर आपली जी प्राईज आहे ती फिक्स झाली आहे. बेसिकली आपण नंतर काही चेंजेस नाही करू शकत त्याच्यात की नाव लेट्स से एक दोन दिवसानंतर निफ्टी 15,700 गेला मग तेव्हा आपण मॉडिफाय केलं, तसं आपण नाही करू शकत. आपली प्राईस ऑलरेडी प्री डिटरमाइंड आहे, आपली प्राईस ऑलरेडी लॉक्ड आहे, म्हणून त्याला एक प्री डिटरमाइंड प्राईस म्हणलं जातं, कारण आपली प्राईस ऑलरेडी आपण डिसाईड केली आहे. तर आता आपण एक सिंगल शेअरचा फ्युचर कॉन्ट्रॅक्ट नाही बनवू शकत, तर त्यासाठी एक मिनिमम लॉट साईज डिझाईन असते. तर ऍटलीस्ट तेवढ्या कॉन्ट्रॅक्टचा जे एक्सचेंज डिसाईड करतो तेवढ्या शेअर्सचा आपल्याला एक कॉन्ट्रॅक्ट बनवावा लागतो. तर आता ती लॉट साईज हरेक स्टॉक टू स्टॉक व्हेरी होणार. तर आता बुलटासचा समजा आपल्याला ओपन हे पाहिजे असेल लॉट साईज, तर आपण ओपन इंटरेस्ट टूल मध्ये पाहू शकतो. तिथे टॉप राईट कॉर्नरला लॉट साईज म्हणून मेन्शन आहे, तिथे 500 मेन्शन आहे, राईट. म्हणजे बुलटासची जी लॉट साईज आहे ती आहे 500. म्हणजे आता बुलटास आपण करंट प्राइसला जर का त्याला बाय केलं तर आपल्याकडे एक राईट आणि ऑब्लिगेशन येणार की बुलटासचे 500 शेअर्स बाय करायला चेक प्राइसला आपण तो फ्युचर कॉन्ट्रॅक्ट बाय केला आहे त्याचा. तर आता सेटलमेंटच्या बारेमध्ये समजा की सेटलमेंट कसं होतात, तर टू टाइप्स मध्ये सेटलमेंट होऊ शकतात. फर्स्ट वन असतो कॅश बेस्ड सेटलमेंट, म्हणजे जी आता डिफरन्स अमाऊंट असते, समजा आपण एक फ्युचर कॉन्ट्रॅक्ट लेट्स अज्यूम 100 rupees बाय केलं, ओके, त्या कॉन्ट्रॅक्टची व्हॅल्यू झाली लेट्स से तो जो अंडरलाईंग आहे त्याचा प्राइस वरती गेला आणि त्या कॉन्ट्रॅक्टची व्हॅल्यू झाली 120 rupees, तर जो 20 rupees प्रॉफिट आहे तो आपल्या अकाउंट मध्ये नेट क्रेडिट होणार. सेकंड असतं डिलिव्हरी बेस्ड सेटलमेंट. जसं आता आपण वोल्टासचं एक्झाम्पल घेतलं होतं, तर त्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला ऍक्च्युली जे 500 शेअर्स आहेत वोल्टासचे, ज्या प्राइसला आपण फ्युचर कॉन्ट्रॅक्ट बाय केला होता त्या प्राइसला आपल्याला त्याची डिलिव्हरी भेटणार. ते ऍक्च्युली 500 शेअर्स आपल्या अकाउंटमध्ये अलोकेट होणार आणि ते आपल्याला ओपन मार्केटमध्ये स्क्वेअर ऑफ सेल करावं लागणार. तर आता एक क्विकली एक क्विक समरी घेऊन समजूया की फ्युचर एक्झॅक्टली काय असतं फ्युचर कॉन्ट्रॅक्ट. तर फ्युचर कॉन्ट्रॅक्ट एक डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट असतं, जिथे आपण एक कॉन्ट्रॅक्ट बनवतो ज्याच्यात आपल्याला राईट आणि ऑब्लिगेशन, म्हणजे एक ऑब्लिगेशन असतं, आपल्याकडे ऑप्शन नसतं. अगर आपण एक फ्युचर कॉन्ट्रॅक्ट मध्ये एंट्री घेतो आहे तर आपण बॅकआउट नाही करू शकत, नो मॅटर किती लॉस होतो आपल्याला, ठीक आहे. तर फॉर एक्झाम्पल आता रिलायन्सचं आपण इकडे एक एक्सपायरी डेट असते, तर एक्सपायरी डेटच्या बद्दल सुद्धा आपण डिस्कस केलं होतं. तर लेट्स से आता या एक्झाम्पलमध्ये एक रिलायन्सचं जे 26th of August 2021 आपण समजा आता फ्युचर कॉन्ट्रॅक्ट बाय केलं, त्याचा प्राइस आहे 2,109 rupees, ओके. तर आपण जर काय फ्युचर कॉन्ट्रॅक्ट बाय केलं तर रिलायन्सची जी काही लॉट साईज असेल तेवढे शेअर्स आपण बाय करू शकतो या प्राइसमध्ये रिलायन्सचे. तर आता समजा इकडून रिलायन्सचा प्राइस वरती गेला असेल, फॉर एक्झाम्पल 2,200 झालं, तर आपल्याला ती ऑपॉर्च्युनिटी असणार, आपल्याकडे तो एक गुडसे कॉन्ट्रॅक्ट आहे ज्याच्यात आपण रिलायन्सचे शेअर्स जे आहेत जेही त्याचा लॉट साईज आहे ते 2,109 rupees बाय करायला. मग जसं ते प्राइस जे मार्केटमध्ये रिलायन्सचा प्राइस जेव्हा जास्त असणार तेव्हा आपण एक कमी प्राइसमध्ये बाय करून त्याला आपण नंतर एक हायर प्राइसला सेल करू शकतो. आणि लास्ट पॉईंट आपण हे समजलं की हे जे असतं फ्युचर कॉन्ट्रॅक्ट त्यांची एक लॉट साईज असते, तर लॉट साईज आपण ओपन इंटरेस्टमध्ये पाहू शकतो. आणि आपण सेटलमेंट बद्दल समजलं की एक कॅश बेस्ड सेटलमेंट असते आणि एक डिलिव्हरी बेस्ड सेटलमेंट. तर अपार्ट फ्रॉम दॅट आय वुड से या व्हिडिओमध्ये आपण फक्त समजलं फ्युचर कॉन्ट्रॅक्ट एक्झॅक्टली काय असतं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहूया की एक्झॅक्टली ऑप्शन्स कॉन्ट्रॅक्ट काय असतात. तर तुम्ही ट्यून राहू शकतात अलॉंग विथ अस, तर तुम्ही सबस्क्राईब बटन हिट करू शकता, बेल आयकॉन हिट करा, तर जेव्हाही आम्ही एक व्हिडिओ पोस्ट करू तर तुम्हाला एक नोटिफिकेशन मिळणार. थँक्यू.